नमस्कार मी सचिन जाधव आजचा विषय आपला आहे की झाडाला खड्डे किती मोठे असावेत हा एक नेहमीचा प्रश्न विचारत जाणारा आणि मुळात तर झाडाची पिशवी लहान असते मग खड्डे लहान का नकोत खड्डे मोठेच का हवेत दोन बाय दोन तीन बाय तीन असे खड्डे का सांगितले जातात मुळातच खड्डे मोठे करण्यामागे कारण जे आहे ते म्हणजे जमिनीमध्ये आपण जेव्हा झाड लावतो त्याचं वर्षभरामध्ये त्याचं संगोपन चांगलं व्हावं ह्या दृष्टीने त्याच्यामध्ये खड्डे हे मोठे असायला पाहिजेत मोठे खड्डे करून त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं विशेष करून पाला पाचोळा शेणखत हे जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इतर रासायनिक हवं असेल तर ते टाका तुमच्या सोयीनुसार पण सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी सेंद्रिय खतं टाका तर खड्डे जमिनीमध्ये मोठा असण्याचं कारण की त्याला खतं आपण एकदाच देऊ शकतो जमिनीमध्ये ओके त्याच्यानंतर आपण त्याला पुढे पुढे देत राहतो बाहेर बाहेर पण ते जमिनीमध्ये त्याचं पोषण पहिल्या वर्षी चांगलं व्हावं ह्या हेतूने आपण त्याला खड्डे आता हे करणं लक्षात घ्या की पहिली म्हणजे सगळ्यात पहिली झाडाची जी जमिनीची जी वरची माती असते ती सगळ्यात खाली जाऊ द्या पहिला पाला टाका त्याच्यावर दोन चार घामली शेणखत टाका त्याच्यावर माती टाका पुन्हा पालापाचोळा पुन्हा शेणखत टाका आणि काही खत वगैरे टाकून त्याच्यावर माती टाकून झाडं भरून घ्या माती काही लोक मुंग्यांसाठी पावडर वगैरे टाकतात त्याची काही फार आवश्यकता नाही आहे ओके ते का नाही आहे ह्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवीन ओके पण त्या खत त्या शेणखतामध्ये तुम्हाला आ, ती आ, एक प्रकारची शेण खाणारी कीड असं आपल्याकडे म्हटलं जातं शेणाची कीड म्हटलं जातं तर ते आहे आ, सफेद रंगाचे असे कोलबीसारखे दिसणारे जाड अंगठ्यासारखे असणारे एक कीड जी मुळं खाते काही ठिकाणी याला ती दिसायला कीड ही खोडकेड्यासारखी की असते म्हणून अनेक वेळा याला म्हटलं जातं की ती शेणातली कीड आहे ती खोडकेड आहे खोडकेड्या नाही तो मूळ किड आहे मूळ खात होतो तर ती कीड शेणामध्ये नसावी याची काळजी घ्या ह्याच शेणे ह्याच किडीचं नंतर भोंग्यात रूपांतर होतं ओके आणि मग पुन्हा ती कीड त्याचं च जीवनचक्र चालू राहतं ते जीवनचक्र तोडण्यासाठी तुम्ही टाकताना ते जमिनीमध्ये राहणार नाही शेणात राहणार नाही शेण त्याचं जी एक जीवनचक्राचं साइक, एक साय सायकल असतं त्याच्यामध्ये तर ते राहणार नाही याची काळजी घ्या त्यात ती कीड नको आणि ते झाड हो तो खड्डा पूर्णपणे भरून घ्या त्या खड्ड्याला पूर्णपणे पाणी लावा थंड होऊ द्या तापमान त्यात आणि मग त्याच्यामध्ये झाड लावा झाड लावताना दुसरं महत्त्वाची गोष्ट की झाड हाताने खणावा खड्डा की माणसांनी खणावा की जेसीबीने खणावा असा प्रश्न असतो दुसरा तर मी रिकमेंड करीन तो खड्डा जे बीने खणलात तुमच्या जमिनीत जर जे बी जात असेल बीने खणलात तर काम अतिशय सुंदर होईल जे बीने सगळ्यात वरची माती पहिली एका साईडला काढा तुम्ही आता एक व्हिडिओ बघाल मग तुम्हाला हे सगळं दिसे दिसेलच आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये दुसरा, दुसरा लेअर बाजूला काढा आणि मग तिसऱ्यामध्ये तुम्ही शेणखत टाकायला सुरुवात करा ज्यांना खत टाकायला ते खत टाकतील निशाणी करून घ्या जमिनीवर आणि जे बीने करा बीने टाक करण्याचा हा पूर्ण खर्च करन, हा कर्ण खड्डा भरण्यापासून सगळा खर्च साधारणपणे तीस एक रुपये प्रति खड्डा येतो माझ्या वर्किंगनुसार आणि तेच जर आपण माणसांतर्फी काढायला गेलो जर बाहेरून माणसं आणली ते करायला गेलो तर खड्ड्याचा खर्च हा रोपाच्या खड्ड्या रोपा झाडाच्या किमतीपेक्षा कधी जास्त असतो ओके तो शंभर दीडशे रुपये कसाही जाऊ शकतो जमिनीच्या प्रकारानुसार त्यामुळे यंत्रणा खड्डे काढणं हे सोयीस्कर वेळेची बचत करणारं आणि झाडाच्या नंतर वाढीसाठी कारण झाडाचा खड्डा मोठा येईल लहान बकेट लावू नका मोठा बकेट लावा आणि त्याचा खड्डा हा पूर्णपणे त्या पद्धतीने भरून घ्या तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात त्याच्याबरोबर तुम्हाला दिसेल की ते शेतकरी कसे त्यात खड्डा तुम्हाला येईल झाड केव्हा लावावं ह्या अगोदरचा ह्या अगोदर त्याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे तो इथे लिंक केला आहे तो बघा तर त्यात तुम्हाला दिसेल की झाड लावण्याचा काळ कोणता उत्तम काळ कोणता मात्र हे सगळं पाणी असण्यावर नसण्यावर अवलंबून आहे झाड जर नाजूक असेल तर ते त्याला ते सपोर्ट द्या म्हणजे पावसाळा पहिला पावसाळा त्याला झेलता येईल झाडाच्या प्रकारानुसार लावल्यानंतर सेट पंधरा दिवस लागतात सेट व्हायला झाड दाड़। झाड सेट झाल्यानंतर त्याची एक मायनर छाटणी घ्या जेणेकरून त्या झाडाचं वृद्धिंग वाढीकडे लक्ष न लागता पहिलं मुळंच झाड जमीन जास्त स्थिरावण्याकडे जाईल आणि त्याची नंतर मग वाढ चांगली मजबूतीने होईल ओके okay, तुम्ही वरून छाटणी केली की झाड खाली पहिलं मुळाला जमिनीमध्ये डीपर टाकायला बघतं आणि त्याच्यावर ते स्थिर होतं चांगल्यापैकी आणि मग वरी जगदी जोमाने वाढतं आता समजा काही जणांकडे जांब्याची जमीन आहे तिथे आंबा लागवड करायची आहे किंवा इतर फळबाग लागवड करायची आहे मग त्याचं त्याचा खड्डा कसा काढायचा हाही प्रश्न विचारला जातो तर हाताने खड्डे हे काढणं काही शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याकडे कोकणामध्ये विशेष करून काही ठिकाणी हे मायनर ब्लास्टिंग करून हे मोठं ब्लास्टिंग नसतं खरंच मायनर ब्लास्टिंग असतं हे मायनर ब्लास्टिंग करून खड्डे तिथे काढले जातात आणि ह्या खड्ड्यामध्ये मग तुम्ही बाहेरून माती आणून टाकायची बरं एवढं करून जमणार नाही तर साधारणपणे झाडाच्या तिथे लागवड करता त्या खड्ड्याच्या परिघात एक पाच, पाच एक फुटापर्यंत पाच एक फुटाचा परीघ म्हणजे या साईडला पाच आणि त्या साईडला दहा एक फुटाचा परिघामध्ये आपल्याला मातीचा एक सहा इंचा थर द्यायचा आहे ओके जो दगड आहे तो साईडने त्या रिंगच्या बाजूने लावा किंवा पूर्ण जमीन एक दहा इंचाने टाकून घ्या कारण नंतर जी खतं टाकणार आहात ती खतं टाकण्यासाठी तुम्हाला मातीची आवश्यकता आहे जर ती नुशी जमीन असेल तर त्याला टाकता ना, येणार नाही हे किती उंच करावं तर किमान सहा इंच करावं झाडाला लावताना झाडाची पिशवीच्या फक्त दोन बोटच वरती लावावं झाडाला असा भोग किंवा आपल्याकडे पूर्ण भरणं म्हणतात किंवा असं तसं करून उंच करून असं झाड कधीच करू नये त्याच्याने झाडाच्या खोडाला त्रास होतो आता हे का तर निसर्गरित्या झाडाची मुळं ही जमिनीत जातात झाडाचं खोड हे जमिनीच्या वर राहतं आता समजा तुम्ही सॉक्स ओले घातलेत तुम्हाला कसं वाटेल तसंच आहे झाडाचं त्याच्यामुळे झाडाला झाडाचं खोड हे जमिनीत जाता कामा नये जा, त्याशिवाय झाडाचं खोड जम त्याला ओल राहिली तर झाडाला त्याची स्किन खराब होत राहते त्याचं लक्ष तिथे राहतं त्याचं प्रोडक्शन कमी येतं त्याला अनेक रोग होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे झाडाचं खोड जमिनीत जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या